शरदारुद्ध नृसिंहदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आदि शक्ति मुक्ता भाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। मनोनी जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म वर्ण या लागी शरणागता शरण्य नीची एकू। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी संजीवनी समाधि भवन नामपरायांच्या चरणी उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी गुरुजन गुरुबंधूंच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेली उंबी 9व्या अध्यायातील गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम या श्लोकावरील शरणम हे जे पद आहे या पदावरची ही ओबी आज प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेली आहे। या ओबीचा सरळ असा अर्थ आहे जो मला अनन्यतेने शरण येतो भगवान म्हणतात मी त्याचे धर्ममरण नाहीसं करतो। म्हणून शरण येण्यास जर योग्य कोण असेल या जगामध्ये मीच एक शरण येण्यास योग्य आहे असा या ओबीचा सरळ साधा भावार्थ आहे। गतिर्भरता प्रभू साक्षी हा 9व्या अध्यायातील अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक आहे। भगवान म्हणतात मी सर्वांना गती देतो, मी सर्व जगताचा प्रभू आहे, साक्षी आहे, गतिर्भरता भरणपोषण करणारा आहे। आणि असं वर्णन करत असताना जो मला अनन्यतेने शरण येतो त्या शरणम या पदावर नानोबा यांनी ही ओवी लिहिलेली आहे। या ओवीचे आपल्याला 4 मुद्दे करता येतील। कोणी शरण लावं हा पहिला मुद्दा या ओवीवर चिंतनाचा आहे। दुसरा मुद्दा असा आहे कोणाला शरण लावं। तिसरा मुद्दा असा आहे कशाकरता शरण लावं। आणि चौथा मुद्दा असा आहे कशा रीतीने शरण लावं। आपण जर पहिल्या मुद्द्याचा थोडक्यात विचार करू लागलो तर कोणी शरण जावं, शरण जाण्याची ही जी क्रिया आहे ते जीवाला सांगितलेली आहे। जीव हा स्वतःला अल्पज्ञ समजतो, जीव हा स्वतःला संकुचित जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेला मी आहे असा तो समजत असतो। म्हणून जीवाने शरण जायला पाहिजे, कारण की जीवाला जर कृतार्थ व्हायचं असेल तर भगवंताला शरण गेल्याशिवाय तो कृतार्थ कदापि होऊ शकत नाही। तो स्वतःला किती अल्पज्ञ समजतो, त्याची बडबड त्याची चेष्टा जी आहे ती कशी असते ज्ञानोपायांनी 15व्या अध्यायामध्ये क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष यांचं विवेचन करत असताना जो क्षर पुरुष असा जो म्हटलेला आहे त्याला जीव चैतन्य म्हणा किंवा जीव असं म्हटलेलं आहे, तो स्वतःला सर्व विसरून एक अशा प्रकारची भ्रमिष्ठासारखी तो बडबड करत राहतो। हा जनक हे माता हा मी गौरहीन कृता पुत्र वित्त कांता माझे या माझे हे ना आयुष्यावळ घोनी स्वप्ना धावत भवस्वर्गाची आराणा तया चैतन्या मा अर्जुना क्षरपुरुष। क्षरपुरुष म्हणजे जीव चैतन्य म्हणजे जीव। तो जीवाला आपल्या मूळ स्वरूपाला विसरून जातो आणि मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे त्याला एवढी परंपरा अशी दुःखाची परंपरा अव्याहतपणाने अखंडपणाने भोगावा लागते। म्हणून अल्पज्ञ मानणारा जो जीव आहे त्याला जीवदशा संपवायची असेल तर त्याने शरण जाणं अतिशय योग्य आहे, कारण त्याची बडबड वास्तविक तो जीव हा परमात्माच आहे।
तुका म्हणे कैची क्यों कोठे जीवन निराळा तुका म्हणे आतो स्वय परब्रह्म मूर्ख नेने भ्रम संत जन्म अशी गोष्ट असताना सुद्धा तो या संसाराच्या छंदी लागल्यामुळे मी माझेपणाची बडबड करतो. पुत्र मित्र कांत हे जे आहेत हे माझेच आहेत अशा प्रकारचं त्याला दुःस्वप्न पडत असतं. म्हणून जीवाने शरण जावं. आता कोणाला शरण जावं? तर या जगाचा जो सर्वसत्ताधीश परमात्मा आहे त्या परमात्म्याला शरण द्यावं. परमात्मा हा सर्व जगाचं भरण पोषण करणारा आहे. आकाशामध्ये ज्याची विशालता आहे, पाण्यामध्ये ज्याची प्रवाहता आहे, अग्नीमध्ये ज्याची दाहकता आहे, पृथ्वीमध्ये ज्याची जडत्वता आहे, असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जीवाने शरण द्यावं. कारण ज्ञानोबारांनी गतिर्भरता प्रभू साक्षी या श्लोकाचं विवेचन करताना अशा पुष्कळ ओव्या लिहिलेल्या आहे. आपण त्याचाच भाव बोलून गेलो की आकाशे सर्वत्र वसावे, वायूने ना भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे दळे, पर्वती भैसकान सांडावी, समुद्रे रेखान ओलंडावी, पृथ्व्या भूते व्हावी, ही आज्ञा माझी पुष्कळ वर्णनी. असा जो सर्व शक्तिमान सर्वज्ञ सर्व शक्ती ज्याच्या ठिकाणी ओतप्रोत आहे असा जो परमात्मा त्या परमात्म्याला शरण द्यावे. म्हणून तर तुकोबाला देवा म्हणतात, देवा आता मी कोणालाही शरण जाणार नाही तुझ्याशिवाय, मी फक्त तुला एक शरण जाण्यास योग्य वाटतोय आणि म्हणून तुला शरण देतोय. तुझ्या विना कोणा शरण जाऊ नारायणा, आईसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळिली दरुशने, तुका म्हणे ठाई जडून ठेवलो तुझे पाय. म्हणून सामान्य जीवांना देखील उपदेश करताना तुकोबार असं सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, कशा करता तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा. असा तो परमात्मा असल्या कारणाने भवनदीनाम जे संसार समुद्रातून तो जीवाला पार तारून नेणारा आहे. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात, देवाला शरण गेल्याशिवाय या माया नदीतून या समुद्राच्या दुःखातून आपल्याला पार जाता येणार नाही. म्हणून एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जाळे. ज्ञानोबारांनी भगवंताला शरण गेल्याशिवाय या माया नदीतून जीव तरू शकत नाही असा स्पष्ट निर्वाळा सातव्या अध्यायामध्ये देखील दिलेला आहे. जर तरुणच जायचं असेल तर भगवंताला एक शरण जावं. म्हणून यावर्षी आपण आता देवाच्या वारीपासून जरा काही आपत्ती आल्यामुळे भारतावर म्हणण्यापेक्षा जगावरच असं संकट कोसळल्यामुळे आपल्याला देवाला भेटी करता जाणं थोडं दुरापास्त आहे. पण आपण असंच म्हणूया, कारण की कालरूप जे आहे ते देखील भगवंताचंच आहे. भगवंताने अर्जुनाला सांगत असताना हा भाव प्रकट केला आहे, अर्जुना तू असं समजू नको, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृत्ता, लोकान समाहर्ता मिह प्रवृत्ता. ही जी शक्ती आता जो कोरोनाचा आधार वाढला आहे तो देखील भगवंताच्याच अस्तित्वाने आपलं जीवाचं काहीतरी चुकत असेल म्हणून तो संपूर्ण जगाला त्राही त्राही करून सोडणारा असा तो आधार निर्माण झालेला आहे. आपण आता त्याच्यावरच संकट टाकूया, देवा आम्हाला या आधारातून या संकटातून तू मुक्त कर, कारण तूच असं म्हणून गेलेला आहे की कालरूपाने देखील ही माझीच सत्ता आहे. अर्जुनाला जो भ्रमात अर्जुन पडलेला होता, मी द्रोणाचार्याला कृपाचार्यांना या कौरवांना मी मारेन, पण भगवंताने 11 अध्यायामध्ये आपलं विश्वरूप प्रकट करताना असं सांगितलं, अरे अर्जुना तू काही माणूस म्हणू नको, मी मारलेलेच आहे, फक्त तू निमित्त मात्र हो आणि यांना मारण्याचं काम कर. असं एक कालस्वरूप भगवंताचंच आहे आपण असं म्हणूया आणि त्याला शरण जाण्याचा प्रयत्न करूया. जरी पंढरपूरला जाता आलं नाही तर अनन्य भावाने तुकोबारांनी सांगितल्याप्रमाणे इथूनच त्याची करुणा भाकावी. ढाईचं वैसून करा एक चित्त हे जे तुकोबारांनी लिहून ठेवलेलं आहे ते त्याच्याच करता लिहिलेलं आहे. की आता जरी, कारण की आपण असं म्हणूया की ही जी
प्रकोप झालेला आहे असं आपण असं म्हणूया की जीवाचंच काहीतरी चुकलं असेल म्हणून देवाने अशी आपत्ती आपल्यावर ओढवलेली आहे. तात्पर्य एवढंच की प्रभूशिवाय प्रभूला शरण गेल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही आहे. प्रभूला शरण जाणं हेच एक जीवाचं आद्य कर्तव्य आहे म्हणून आपण दुसऱ्या मुद्द्याचं थोडक्यात विवेचन केलं. हो सागरातून तरुण जाण्याकरता जीवाने देवाला शरण जावं. तिसरा मुद्दा असा आहे कशाकरता शरण जावं, तर जर आपल्याला खरोखर हा जन्ममरणाचा फेरा जो आहे तर जर तो चुकवायचा असेल तर देवाला शरण झाल्याशिवाय हा जन्ममरणाचा जो भाव आहे दुःखाचा तो कदापि नष्ट होऊ शकत नाही. कारण भगवंताने असं अभिवचन दिलेलं आहे जो मला अनन्यतेने शरण येतो त्यालाच मी मात्र त्याच्यातून तारुण येतो अशी भगवंताची वचनं गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी. अन्यायाला म्हणजे न शरण जाता एक देवाला मात्र शरण लावं ही जन्ममरणाची परंपरा केव्हाच नष्ट होऊ शकते. अनन्याश्चिंत यंतो मा ये जनापली उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहम्यहं तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं वगैरे वगैरे अनेक ठिकाणी असा भाव प्रकट केलेला आहे की जन्ममरणाच्या परंपरा खंडित करण्याकरता देवाला शरण जावं त्याच्याशिवाय बाकीचं नासक्या कुसक्याकरता देवाला शरण जाऊ नये. संतती व्हावी, मान मिळावा, धन मिळावं वगैरे वगैरे याच्याकरता देवाला शरण जाऊ नये. तर जीवाने फक्त परमात्माला शरण जावं, मग कशाकरता हे दुःख नष्ट होण्याकरता शरण जावं. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला जो घ्यायचा आहे तो कशा रीतीने शरण जावं हा आपला शेवटचा मुद्दा आहे. म्हणून देवाला शरण जाताना कायेने वाचेने आणि मनाने या तिघं अंगांनी देवाला शरण द्यावं. कारण की एक एक भाव बाजूला ठेवता जर देवाला शरण गेलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात पै सर्व भावे सी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगौळ उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचवणी काही अनेक गोमटेची नाही मज या नाम पाही जिने आठवले. भगवंताने सांगितलं की काय ने वाचेने मला शरण यावं. जसा एखादा लहान मुलगा आईच्या पोटातला असलेला गर्भ तो जसा आईच्याशिवाय कोणत्याच व्यवहाराला जाणू शकत नाही तसं भगवंताच्या शिवाय जो कोणालाच जाणू शकत नाही त्याकरता भगवंताला शरण जाणं पण काय ने वाचेने मनाने शरण गेलो पाहिजे. आपण एखाद्या वेळेला एक एक अंगाने शरण जातो पण ते चुकीचं आहे. एखाद्याला कायने शरण जातो तर मनाने शरण जाते. एखाद्याला कायने मनाने शरण जातो तर जीवाने शरण जात नाही. म्हणून तसं न करता तिन्ही अंगांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जाणताना जशी हातामधून पडलेली काठी ती जशी जमिनीवर सरसकट पडत असते त्याप्रमाणे भगवंताला कायने वाचने म्हणजे सर्वांगांनी शरण जावं. लोटीचे एका काठी पडली जैसी लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी लोटीचे एका काठी पडली जैसी ती काठी जमिनीवर पडताना जशी सर्व भावाने त्या जमिनीला शरण जाते तसंच सर्व भावाने देवाला शरण जावं. संकुचित प्राप्ती करता देवाला शरण जाऊन काही उपयोग नाही कारण की हे नास्क पुस्तक मायावी आहे. म्हणून तर साधू संतांनी देवाला सांगितलेलं आहे देवा मला या भानगडीत मात्र तो करू नको काढू नकोस कारण की ते सर्व संपणारा आहे. वियरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान अशांना शरण जाऊन काही उपयोग नाही. पण आपण प्रवचनाकरता निवडलेली जी ओवी होती जो मज हो अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्ममरण याला मी शरणागता शरण्य मीच एको आपण असे मुद्दे पाडले होते कोणी शरण जावं त्याचं उत्तर थोडक्यात आहे जीवाने शरण जावं. कोणाला शरण जावं सर्वज्ञ असलेला जो परमात्मा त्याला शरण जावं. कशा रीतीने शरण जावं तर कायेने वाचेने मनाने शरण जावं. कशाकरता शरण जावं तर जन्ममरणाचं दुःख हे जे जीवाला अनादिकालापासून लागलेलं आहे त्याच्याकरता शरण जावं. म्हणून तात्पर्य असं की रोज आपण भगवंताला आठवून सर्व नित्यकर्म आवरून देवाची रोज शरणागती केली पाहिजे. पण जीव सर्व संसारातलं करतो
पण देवाला मात्र शरण जात नाही. सकाळी यावेळेला आपल्या पोटाच्या भरतीकरता नोकऱ्याला निघतो, ड्युटीला निघतो, काही काम करण्याकरता निघतो, त्यावेळेला घरातल्या मंडळी सगळं सोपून जातो. तू देवपूजा करून टाक, पाणी भरून टाक, पण असं मात्र म्हणत नाही की मी देवपूजा केल्याशिवाय, भगवंताची आरती, भगवंताचा भगवंताला नमस्कार केल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही असं मात्र कदापि म्हणू शकत नाही. म्हणून खरोखर जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाला अगर संताला शरण गेल्याशिवाय या जीवाला चांगल्या प्रकारची गती प्राप्त होऊ शकत नाही. कारण देवाने आपल्याला त्याच्याकरताच पाठवलेलं आहे की देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पटा बाधितेचा. जीव हा खरी ओळख भगवंताची विसरून जातो आणि इतरत्र कुणालाही शरण जातो. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने एखाद्या श्रेष्ठ मोठ्या माणसाला, तर जीवाने फक्त परमात्माला शरण जावं आणि ती अनन्य भावनी आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं, या कोरोनाच्या आधारातून जर मुक्त व्हायचं असेल तर माझी सर्वांना हात जोडून सर्वांच्या पायी नतमस्तक ठेवून अशी विनंती की एक रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. 17 ते 18 मिनटं लागतात. विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नावं आहेत, त्या 1000 नावांचा उच्चार सहज होत असतो. रोज नित्याने देवाला शरण जाण्याकरता, या दुःखातून निवृत्त होण्याकरता एक विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. जर करता येत नसेल निदान कमीत कमी 11 माळांचा तरी जप करावा. नसेल तर निदान ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे की या 8 प्रहरा माझारी मोठके निमिषभरी देतो जाय. दिवसाचे 4 प्रहर आहेत आणि रात्रीचे 4 प्रहर आहेत, या 8 प्रहरातून एक निमिषभर तरी देवाला शरण जाव. देवा मला तर तुझ्या वाचून कोणीही तारणणार नाही. जगद्गुरु तुकोबारांनी 41 वर्षापर्यंत संसार करून ते सदैव वैकुंठावा कमनाला वैकुंठाला गेले. कशामुळे गेले? एक क्षणभर देखील देवाला विसरले नाही. म्हणून पुनश्च माझी सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे, माऊलींच्या समाधीवर डोगं ठेवत असताना एवढं म्हणत राहावं, एवढं सांगत राहावं, भगवंताच्या पावर डोकं ठेवताना देखील असं म्हणत राहावं, देवा यदा कदाचित मला तुझा विसर पडेल, कारण मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, मला विसर पडतो, पण मात्र तुला मात्र माझा विसर पडू दे नको, अशी देवाला नित्याने प्रार्थना करावी. घरातल्या फोटोंना रोज वंदन करावं, त्यांची पूजा करावी आणि नंतर आपल्या संसार प्रपंचाकडे नित्याचं कर्म करत राहावं. आज मला जी माऊलींच्या मंदिरामध्ये प्रवचनाची सेवा करण्याची जी संधी दिलेली आहे ते मी सर्वांचे आभार मानतो आहे. तर काही हरकत नाही, आणखी सांगण्याचा काही प्रयत्न करतो ना. भगवंताला का शरण जावं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ज्याने आपल्याला हा जीव दिलेला आहे त्याच्याकरता खरं शरण जायचं आहे. जेणे हा जीव दिला दा तयाचे करीन चिंतन, जगत जीव नारायण गायन गुण तयाचे. जीव हा काही श्रीमंत लोकांना तर पैसे देऊन विकत घेता आला असता, पण तसं नाही आहे. हा जीव जो आहे या शरीरामध्ये वावरणारा तो काही पैसे घेऊन मिळत नाही. जर पैसे घेऊन जीव मिळाला असता तर मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांनी काय देवाची भक्ती करण्याची, पंढरीला जाण्याची, आळंदीला जाण्याची काय गरज होती? खुशाल पैसे दिले असते, एखादा चेक दिला असता आणि तो जीव विकत घेतला असता. पण एवढी सोपी गोष्ट आहे. या पंचमहाभूताचा नासका कुसा असलेला देह आणि याच्यामध्ये अखंड हा जीव रमवान होत असतो, हा जीव पांडुरंग परमात्माने दिलेला आहे. म्हणून पांडुरंग परमात्माला शरण जाणं हे आहे, कारण की पांडुरंग परमात्मा सर्वांना बोलवतोय, अरे तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे जर आलात ना तर या भवनदीचं जे पाणी आहे ते तुम्हाला काही उतरण्याकरता अवघड जाणार नाही. जो मला शरण येतो त्याला मी अलगच रीतीने सहज या भवनदीतून तरून घेतो. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवनी, त्याचे पायी घाता मिठी, मोलने घे जग जेठी,
भावा एका साठी कांदा वाघे आपुल्या, भावा एका साठी कांदा वाघे आपुल्या। आपल्याला अर्थ सहज करून भगवंत स्वतः सांगतात, भव सागर तरता, हा जन्म मृत्यूचा फेरा तरुण जात असताना कशाला चिंता करता, कारे करी तसा चिंता, मी पलीकडे नदीच्या पलीकडे मायदालाच्या मायदालाच्या पलीकडे पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी, त्याने कमरावर हात ठेवून भक्ताची वाट पाहतोय आणि तो सर्वांना हात वरती करून बोलवतोय, म्हणून आपण काय करायचंय, त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जग जेठी, भावा एकासाठी कांदा वाहे आपुल्या। तो आपल्याला त्याच्या खांद्यावर बसून पहिलं तीराला घेऊन जातो अशी त्याची शक्ती, पण जीवाने मात्र त्या देवाला शरण जाणं योग्य आहे, पण जीव हा सामान्य लोकांना शरण जातो, एखाद्या जडाला शरण जातो, एखादा जीव जीवाला शरण जातो, पण या कोणाला शरण न जाता सर्वांचं ओळखायचं तात्पर्य पाहायचं की हा शरण जाण्यास योग्य आहे का, जडाला शरण जाऊन का उपयोग आहे, दगडा जड आहे आणि तो स्वतः जड असल्यामुळे त्याला शरण देऊन उपयोग नाही, पण जीवाने जीवाला शरण द्यायचं, तो दुसरा जीव तो संसाराने बांधलेला आहे त्याला देखील शरण देऊन काही उपयोग नाही, कारण की जसा राणिया दुःखिया दुःखी भेटले हे जसं ज्ञानोबाराने सांगितलेलं आहे, शरण जाणारा जीव तोही दुःखीत, ज्याला शरण जायचं तो देखील दुःखीत, पण जीवाने जीवाला शरण, जीवाने फक्त सर्वज्ञ असलेला जो आहे, जो सर्व जगाची गती आहे, जो सर्व जगाचा भरता आहे, सर्व पालन पोषण करणारा आहे, असा जो आहे त्या परमेश्वराला शरण जाणं अधिक योग्य हे संतांना कळलं। नंतर ज्ञानोबाऱ्या म्हणतात, देवा मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही शरण नाही, कोणालाही शरण नाही। नामदेव महाराज देखील तेच म्हणतात, भगवंताचे लाडके भक्त असलेले नामदेव महाराज देव म्हणतात, देवा मी तुला सोडून कोणाला शरण, कोणालाही शरण देऊ शकत नाही, कारण मला या जगतावर तुझी केवढी सत्ता आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी मात्र तुला शरण आलेलो आहे, असा अनेक संतांचा अनुभव आहे। शरण जाताना दुःखी भावनेने शरण जाऊ नये, तर दुःख नष्ट करण्याकरता शरण जाऊ, पण मात्र जात असताना मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको आहे अशा रीतीने शरण जाऊ, तुझं वाचून काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे, तुका म्हणे द्यावे दर्शन आता पायाचे। म्हणून तर ज्ञानोबाऱ्या म्हणतात, कसं शरण जाणार, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी आवडत नाही, दुसरं कोणी आवडत नाही। त्या गोपिका भगवंताला शरण गेल्या, पण संसार प्रपंच करीत असताना त्या संसार प्रपंचातून मुक्त झाल्या, अशा रीतीने देवाला शरण जायचं आहे। त्यांचं वर्णन करत असताना तुकोबारा स्पष्टपणाने म्हणतात की त्या कशा शरण गेल्या, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, ओ एक विषय तो सकळांचा हरी। सर्व संसार प्रपंच करत असताना त्या गोपिकांचा साधू संत ज्ञानोबारा तुकोबारा यांचा एकच विषय होता, आणि त्या परमात्म्याच्या आवडीने इतर पदार्थावर आवड होती, घरावर आवड, पतीवर आवड, मुलावर आवड, सासू सासऱ्यावर आवड, अगोदर परमात्म्याशी त्या गोपिका एकरूप झाल्या होत्या, याला म्हणतात खरं शरण। एक विषय तो सकळांचा हरी, आणि त्या हरीच्या आवडीने त्याच्या आवडीने आवडी इतरी, बाहेर मात्र अंध बहिर हे प्रेत लोकाचारी। म्हणून व्यास नारायण शुकमुनी वगैरे मोठे मोठे तत्वज्ञ ते भगवंताचं त्या गोपिकांचं वर्णन करता लिहिले होतात, म्हणून त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, सांगण्याचं तात्पर्य असं, करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी, काम धंदा उद्योग वगैरे करताना
त्या तमालशान मेघाला त्या परमात्म्याला कदापि विसरत नव्हत्या, यालाच खरं शरण जाणं असं म्हणतात. म्हणून आपले साधू संत अशा रीतीने कायावाच्या म्हणे झाला विष्णुदास. विष्णुदासाचं खरं लक्षण आहे की तो कशावरही प्रीती करत नाही, एक भगवंतावरती ती करतो, याला खरं शरण जाणं म्हणतात. म्हणून वैष्णव तो गया अवघी देवा वरी माया, नाही आणिक प्रमाण तन धन तृण जन, नाही आणिक प्रमाण. याला खरं शरण जाणं म्हणतात. तन मन धन हे मला काही योग्य वाटत नाही, एक फक्त तुझ्यावर माझी प्रीती जडली पाहिजे. म्हणून वैष्णवांचं लक्षण करत असताना, संतांचं वर्णन करत असताना ते देवावर निरतिशय प्रेम करतात. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, माया याचा अर्थ आहे प्रेम. माया याचा अर्थ संसारातली माया नाही, माया याचा अर्थ आहे खरं प्रेम. देवावर खूप खूप प्रेम करणं म्हणजे देवाला शरण जाणं आहे. असो मला आज माऊलींच्या मंदिरामध्ये आपण सर्वांनी बोलण्याची संधी दिली. मी पुनश्च तुमच्या पायी नतमस्तक होऊन एक विनंती करेन की देवाचा कधी विसर पडू दे नका. देवाला म्हणावं, मी पुन्हा बोलतोय, देवाला म्हणावं देवा मला विसर पडेल, पण मला तुझा विसर जरी जीवदशेत पडत असला पण तुला मात्र माझा विसर पडू देऊ नको. म्हणून तर तुकोबारांनी देवाला प्रार्थना केलेली आहे, शेवटची विनवणी संतजनी परिसावी विसर तो न पडावा माझा देवा तुम्हासी. देवा माझा विसर पडू देऊ नका अशी परमात्म्याला या आपल्यावर आलेलं जे महामारीचं संकट आहे या संकटातून कोणी आपल्याला सोडू शकत नाही, फक्त परमात्मा फक्त या महामारीतून आपल्याला सोडवेल. म्हणून रोज 11 माळांचा तरी ज्ञान जप करा, यान 5 मिनटं तरी देवाकरता खर्च करा. ही माझी तुम्हाला तुमच्या पायावर मस्तक ठेवून नम्रतेची विनंती आहे. असो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मी चेकू. अशी प्रतिज्ञेची उभी, काही काही अशा प्रतिज्ञा असतात ज्याच्यामध्ये निश्चित जे केलं असताना प्राप्त होऊ शकतं अशी निश्चित फल देणारी निश्चय कथन करणारी हे ज्ञानोबांची ओवी आपण 9व्या अध्यायातील शरण्यम या पदावरची घेतलेली आहे. एवढं बोलून मी माझे प्रवचनरूपी पुष्प हे माऊलींच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि देवाला एवढं पुन्हा मागूया, देवा आम्हाला मात्र आता असं संकट कदापि पुन्हा येऊ देऊ नको अशी आम्ही तुम्हाला प्रार्थना करीत आहोत, विनंती करीत आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.